खर्चात बचत करून कामात सुसूत्रता यावी या हेतूने सोलापूर महापालिकेने नवा आकृतीबद्ध तयार केला आहे। त्यामध्ये 8 विभागीय अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तांचा दर्जा दिला जाणार असून अभियंत्यांच्या सोबतीला आता कनिष्ठ अभियंता सहायक हे पद निर्माण केले आहे। भूमापक पद हे रद्द केले असून शिपाई लिपिक रोड रोलर चालक मुकादम जमादार अशी जवळपास 650 पदे रद्द केली जाणार आहेत। महापालिकेला दरवर्षी उद्दिष्टानुसार महसूल मिळालाच नाही। मागील 4-4.5 वर्षात अधिनुष्ठानुसार महापालिकेच्या उत्पन्नात 1100 कोटींची तूट सोसावी लागली आहे। आस्थापनावरील खर्च कमी व्हावा, कमी मनुष्यबळात दर्जेदार काम व्हावे असा आकृतीबद्ध तयार केल्याचा दावा महापालिकेने केला आहे। त्यात लिपिक शिपाई व मजुरांची अंदाजित 500 पदे रद्द केली आहेत। त्यांची कामे आता संबंधित मक्तेदारामार्फत केली जाणार आहेत। सहाय्यक आयुक्तांनी 40 पदे नव्याने भरण्यास मान्यता द्यावी। 8 विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्त दर्जा द्यावा। मुकादम जमादार भूमापक अशी पदे रद्द करावीत असे त्या आकृतीबद्धातून स्पष्ट करण्यात आले आहे। नव्या आकृतीबद्धानुसार जवळपास 1200 पैकी 650 पदे रद्द होतील असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। या निर्णयामुळे आगामी काळात नगरसेवक कामगार संघटना आणि प्रशासनातील वाद वाढेल अशी शक्यता वर्तवली आहे।